नमस्कार शेतकरी बंधूंनो, हा 17 जूनचा प्लॉट आहे फुले संगमचा। लागवड करून आज जवळपास 1 महिना पूर्ण झालेला आहे, 28 दिवस आज अशा कंडिशनमध्ये आहे हा प्लॉट। कुठेही पिवळेपणा वगैरे काही दिसत नाही, फक्त थोडाफार अळी थोडी जाणवते, बाकी वाढ वगैरे सगळं व्यवस्थित आहे। यावर आपण 13व्या दिवशी आलिका 1919 आणि बुरशीनाशक साप पावडर वापरलं होतं, या अगोदर व्हिडिओ पण टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती। 1 एकर क्षेत्र आहे, फुले संगम लावलेलं आहे यामध्ये। हे मधलं अंतर 2 फूट, लाईन टू लाईन 2 फुटाचं अंतर आणि 2 झाडातील अंतर 7 इंचं आहे। पहिल्या फवारणीमध्ये 1919 घेतल्यामुळं आपल्याला वाढ व्यवस्थित जाणून दिसत आहे। यावर आपण टॉनिक वगैरे वापरला नाही आणि समोर पण वापरायची काही गरज नाही। यानंतर आपण आता मायक्रो न्यूट्रियंटचा स्प्रे घेऊ यामध्ये। पुढचा फवारणीचा व्हिडिओ मी बनवीन लवकरच। सध्या असं ढगाळ वातावरण आहे सगळीकडे, सगळ्या महाराष्ट्रामध्ये 8 दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे, सूर्य दिसलाच नाही अजून। आमच्याकडेच नाही तर सगळ्या महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे, परंतु आपल्या सोयाबीनवर जास्त अति पाण्यामुळे काही पिवळीपणा वगैरे काही आलेलं नाही, फक्त अळी थोडीफार जाणवते, अशी कुठे पानं कुटुळलेली दिसतात, बाकी झाड सगळं एकदम व्यवस्थित आहे। आता फोटव्याची कंडिशन चालू आहे, फोटव्यासाठी आणि बघू आता समोर स्प्रे करायचं, आता एकदा पाणी वगैरे गेला की नंतर स्प्रे घेणार आपण, नंतर व्हिडिओ बनवू। आजपर्यंत 28 दिवस झालेले आहे या प्लॉटला आणि याची वाढ वगैरे सगळं व्यवस्थित आहे, काही कमी नाही। या क्षेत्रामध्ये आपण उन्हाळ्यामध्ये घेतलं होतं, मी अगोदरच्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे। त्या क्षेत्रावर आपण परत सोयाबीन घे, अगोदर सोयाबीन घ्यायचं नव्हतं या ठिकाणी, परंतु घेतलं, थोडी अडी अडचण होती। आज रोजी असा आहे प्लॉट, कुठेही पिवळेपणा नाही, काही नाही, वाढ पण व्यवस्थित आहे। आता 1-2-3 दिवसांमध्ये थोडा पाऊस गेला की एक फवारणी करणार आहे, त्यावेळेस मी फवारण्याचं नियोजन त्यामध्ये सांगेन। धन्यवाद, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा।